बाप्पाजी बाहेर या आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा। कुसुमाग्रजी कविता आहे, गाभारा नावाची कविता आहे, ती वाचून मग आपण गप्पा करू। दर्शनाला आलात, माझ्या आवडती कवी आहेत कुसुमाग्रजी, दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही, गाभारा आहे, चांदीचे मकर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे, त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही, वाजवा ती घंटा आणि असे इकडे या, पाहिला का तो रिकामा गाभारा? नाही तसं नाही, एकदा होता तो तिथे, काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12 जेवायचा, 2 वामकुक्षे घ्यायचा, सारं काही ठीक चाललं होतं, रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीक पडत होते पायाशी, दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते, रेशमी साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते, बँकेतले हिशोब हरिणाच्या गतीने बागडत होते, सारे काही घडत होते हवे तसे, पण एक दिवशी आमचे दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार सुरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या, बाप्पाजी बाहेर या आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा। पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, परत कधी कदाचित येईल तो, पोलिसात वर्दी दिलीच आहे परत कदाचित येईल तो, पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर पुन्हा त्याला प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल, पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना, पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या, तसे म्हटले तर गाभाऱ्याचे महत्त्व अंतिम असतं, कारण गाभारा सलामत तर देव कचास। महाराज उदय बालपण मला ठाऊक म्हणून दिलं, परंतु पहिल्यांदा गाभाऱ्यात, गावातल्या देवळातल्या गाभाऱ्यात पहिल्यांदा किती वर्षी प्रवेश करा? मी खरं तर गाभाऱ्यात खूप गाभाऱ्यात सोडला जरा सातवीत, अगोदर गाभाऱ्यातच जास्त असायचं आमच्या, मी जिथं वाढलो तिथे खूप मंदिरं होती आणि त्या मंदिरात गार गाभारा गार असतो खूप, आणि देवाच्या अवतीभोवतीच खेळत राहायचं, आम्हाला विष्णूचं मंदिर होतं तर त्याच्या पाठीला बसून दिवसभर खेळायचं, पण हळूहळू जसं आता कुसुमाग्रजांची जी कविता आहे ही जाणीव हळूहळू परत व्हायला लागली, आणि देव गाभारत नाही माणसात देव आहे ह्याची जाणीव व्हायला लागली, त्यापासून गाभारा सोडला आणि प्रश्नच होईल की मी गाभारा सोडला कधी आता, पण मला ही खूप कविता खूपच रिलेट झाली, सुरुवातीच्या काळात जेव्हा वाचू लागलो होतो तेव्हा कुसुमाग्रजांमुळे मला वाचायची खूप गोडी पण लागली, आणि आजच्या निमित्ताने मला कविता आठवली म्हणून ती कविता वाचली।